बीच क्लिनिंग अशी आता मीटिंग झाली तर बीच क्लिनिंगची जी मीटिंग आशिली मीटिंग आशिली नाबार्ड जे प्रोजेक्ट आमकां सँक्शन करता पळय त्या संदर्भातली सगळी मीटिंग आशिली विच इज अंडर द RIDF रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट तितूर मागीर प्रोजेक्ट आले खंयचे खंयचे तर रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंटान जितके प्रोजेक्ट येता तितक्या सगळ्या प्रोजेक्टांचो रिव्यू दवरलेलो वी द डायरेक्टर ऑफ पंचायत जो आमी ओपन डेफिकेशन फ्री टॉयलेट्स तो प्रोजेक्ट आशिल्ले GSIDCचे डिफरंट प्रोजेक्ट्स म्हणजे सगळे ज्यो PHCs आनी हे सगळे आसात ते आशिल्ले ताज्या उपरांत आमचे फिशरीज डिपार्टमेंटाचे प्रोजेक्ट आशिल्ले ताज्या उपरांत PWDचे प्रोजेक्ट आशिल्ले आनी WRDचे प्रोजेक्ट आशिल्ले सगळें आतां पर्यंत नाबार्डाचें सँक्शनींग जें आसा पळय न्हू तें खूब वर्सां तेंचें कमी युटिलायजेशन जायत गेल्लें बट ह्या फावटी हांवें इनिशिएटिव्ह घेतल्या आनी आमी तेचें एलोकेशन जें आसा पयलीं 300 कोटी पर्यंत एलोकेशन आशिल्लें मदल्या काही कारणांतल्यान तेजेरी युटिलायजेशन प्रोपर जावंक जालें कमी जालें बट आतां परत एकदां आमकां 300 कोटी एलोकेट जावपा खातीर आमी नाबार्डा कडेन मागल्या आनी निश्चीतच नाबार्डांतल्या हांगासली जी सँक्शनींग ऑथॉरिटी जी आसा तांच्यांनी सांगलां की अंडर द RIDF रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंटा खातीर वेरियस प्रोजेक्ट आमकां सँक्शन करपाक तयार आसा आनी परत एकदां आमचें एलोकेशन 300 कोटी पर्यंत वयतलें आनी डेफिनेटली डिफरंट प्रोजेक्ट आमकां नाबार्डाच्या सहकार्यान RIDF अंडर करपाक नाबार्डान कसले कसले प्रोजेक्ट आसतले ते नाबार्डाच्या अंतर्गत वेगवेगळे रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंटाच्या अंदर वेगवेगळ्या डिपार्टमेंट मागीर ते WRD आसली PWD आसली पंचायत आसली ह्या अंडर ते दिवपाक तयार आसा इवन दो फिशरीज डिपार्टमेंटाचे प्रोजेक्ट आमी मडगांवांतले फीश मार्केट सुद्दां त्या अंतर्गत घेवपाक जाता ताच्या संदर्भात त्या सगळ्या डिपार्टमेंटाच्या बरोबर डिस्कशन टीम हॅज अरायव्ह इन द गोवा व्हॉट यू लाईक टू से